ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माजी महापौर उपमहापौर यांच्या प्रभागातील रस्ते झाले भकास, चारही नगरसेवकांचे प्रभागाकडे दुर्लक्ष। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 च्या सर्व रोडची अवस्था ही भकास झालेली आहे। या वॉर्डात 4 नगरसेवक असून ते नगरसेवक फक्त मत मागण्यासाठी येतात, प्रत्यक्षात यांचे काही काम दिसून येत नाही। नगरसेवक असून फायदा काय असा सवाल नागरिकांनी केलाय। या प्रभागाने आणि मतदारांनी एकाच महापौर आणि एकाच उपमहापौर पद मिळवून दिलं, तरी सुद्धा या माजी महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात रस्ते चिखलमय आणि भकास झाले आहेत। या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत, माजी महापौर संगीताताई खोत, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, गणेश माळी, कल्लोळी या एकाही नगरसेवकाचे प्रभागात कामे नाहीत। येथील नागरिकांना चिखलातून तारेवरची कसरत करावी लागत आहे। काही नागरिक हे चिखलामध्ये पडत सुद्धा आहेत आणि दुखापत होत आहे। आमच्या इथे रस्ता 4 नगरसेवक आहे, पण कोणीच इथं येऊन बघत नाही, फिरकत देखील नाही। ज्यावेळेस मतदान असते त्यावेळेस येऊन इथं चौकशी करतात आम्हाला, मत द्या मत द्या म्हणून। पण आता इथं आमच्या रस्त्यात एकदम दुर्दशा झालेली आहे, कोणीच बघत नाही। वयस्कर माणसं, लहान मुलं, परत लहान मोठी माणसं, मी पण पडलेली आहे, पण कोणीच इथं येऊन बघत नाही की रस्ता करत नाही। आणि नंतर म्हणतात की आम्ही येऊन गेलं, रस्ता केलं, रस्ता केलं असतं, ह्या अशा अवस्था झाली नसती। तुम्ही या इथं बघा सर, नाही तर तुम्ही आणि हे करणार, आंदोलन करणार आम्ही इथं जाऊन, नाही तर आम्ही हा आमच्या 2 दिवसात जर इथं मरून तरी घाला, नाही तर तुम्ही येऊन बघा तरी, नाहीतर आम्हाला हे मोठं हे करावं लागणार, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। जे नगरसेवक आहेत ते काहीच करत नाही, खोत नाही, कल्लोळी नाही आणि देवमाने नाही, हे कोणीच करत नाही। गणेश हे सगळे आहेत, पण कोणीच इथं रस्ता करत नाही। त्यासाठी तुम्ही येऊन रस्ता करायचा, तुम्ही येऊन बघा इथं काय झालंय। आम्हाला दवाखान्यात नाही, बाजारात नाही, घराच्या बाहेर पडायला येत नाही आम्हाला इथं। आणि तुम्ही नगरसेवक असून काय फायदा, दुसरीकडे बघा किती चांगले रस्ते झालेत। महाराष्ट्र म्हटलं तर एवढा पण महाराष्ट्र आमचा खराब नाही आहे, चांगला आहे, पण तुमच्यामुळे हे सगळं नाव खराब झालेलं आमचं। दुसरीकडे सगळं चांगलं कर्नाटकमध्ये आहे, दुसरीकडे आहे, पण तुम्ही करत नाही। नंतर आम्ही नंतर मग काय करू हे तुम्हालाच माहित आहे। मग नंतर तुम्ही येऊन नंतर हात पाय पडत आम्ही गप राहणार नाही। नगरसेवक व महापालिका प्रशासन यांचे या प्रभागाकडे दुर्लक्ष झाले आहे। 4 दिवसात कामाला सुरुवात केली नाही तर नागरिकांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी, मी संतोष जाधव आज 7 नंबर वार्डामध्ये आलो आहे। 7 नंबर वार्डाची परिस्थिती आज पाहिली तर कुठलाही रस्ता चांगला नाही आहे। आणि ह्या वार्डाचे 4 नगरसेवक आहेत, एक माजी महापौर, माजी उपमहापौर व 2 नगरसेवक, गणेश माळी, कल्लोळी, असे 4 नगरसेवक आहेत। त्या 4 नगरसेवकांचे 7 नंबर वार्डाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। 7 नंबरच्या शेजारचा वार्ड जो आहे 20 नंबर, येथे सर्व कामे चांगल्या पद्धतीने होतात। तेथले नगरसेवक भरपूर निधी गोळा करून तो वार्ड सुजलाम आणि सुफलाम केलेला आहे, परंतु 7 नंबर वार्डाचे 4 नगरसेवक 7 नंबर वार्डामध्ये फिरत नाही आहेत, बघत सुद्धा नाही आहेत। आज ही परिस्थिती बघा, इथं लेडीज व शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी घसरून पडत आहेत, तरी सुद्धा एक सुद्धा नगरसेवक इकडे आलेले नाही आहे। तरी लवकरात लवकर 7 नंबर वार्डामध्ये जे जे रस्ते आहेत ते लवकरात सुधारणा करून घ्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथे धरणे आंदोलन करणार। जय भीम, जय भारत। भानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज।